माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरसाठी काय केले असा प्रश्न विचारत भाजपने 2014 आणि 2019 सोलापूर लोकसभा निवडणूक जिंकली. सुरुवातीला शरद बनसोडे आणि आता डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी या भाजपच्या दोन खासदारांनी आतापर्यंत काय केले असा प्रश्न सोलापूरकर विचारू लागले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 2024 भाजपचा उमेदवार कोण याची प्रचंड उत्सुकता आहे. भाजपकडून उमेदवारीचे तिकीट जाहीर करण्यापूर्वी सोलापुरातून विमान सेवेचे तिकीट सोलापूरकरांच्या हाती दिले तरच भाजपला आगामी निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजासह सोलापूर परिसरातील विविध समाजाची अस्मिता म्हणून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. या कारखान्याच्या चिमणीमुळे सोलापुरातील होडगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरू होत नाही. हा वर्षानुवर्षे सुरू असलेला दावा किंवा आरोप 15 जून 2023 रोजी थांबला. हजारो शेतकऱ्यांची कामगारांची रोजीरोटी असलेल्या या कारखान्याची चिमणी महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या नेतृत्वाखाली पाडण्यात आली. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडली आणि विकासाला अडसर ठरल्याच्या आरोपातून कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी सुटले. चिमणी पडली, काडादी सुटले, परंतु 2024 लोकसभा मतदानापूर्वी सोलापुरातून विमान सेवा सुरू करून दाखवण्यासाठी राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजप आता पुरते अडकल्याचे दिसत आहे. चिमणी पाड्याची कोणी, जिल्हाधिकाऱ्यांनी की महापालिका आयुक्तांनी? याच प्रश्नाचे उत्तर अनेक वर्षे सुटत नव्हते. माजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून हा विषय अखेर महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्याकडे आला. त्यांनी 15 जून रोजी चिमणी पाडून दाखविली. होडगी रोड विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी 15 जून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत फक्त चर्चा, बैठका आणि फायलींची फिरवाफिरवी एवढ्याच गोष्टी झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी होडगी रोडवरून विमान उडले नाही तर कारखान्याच्या सभासदांना किंवा सोलापूरकरांना काय उत्तर देणार याची जाणीव झाल्याने आता सोलापूरचे भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी युद्धपातळीवर तयारीला लागले आहेत. लोकसभेचे तिकीट हे सोलापुरातील विमान सेवेच्या तिकीटावर अवलंबून दिसत आहे. नोव्हेंबर अखेर सुरू झालेली कामे पूर्ण होण्यासाठी निविदेत 8 ते 9 महिन्यांचा कालावधी दिला आहे. ही कामे 6 महिन्यात संपविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. महत्वाची कामे पूर्ण करून 3 महिन्यात विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार महास्वामी प्रयत्नशील आहेत. विमानसेवेचा परवाना मिळविणे, विमानसेवा देण्यास कंपन्या तयार करणे, सोलापूरकरांना सोयीस्कर असलेल्या वेळेत व सोयीस्कर असलेल्या ठिकाणापर्यंत सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे मोठे आवाहन सध्या सत्ताधारी भाजपासमोर आहे.